तुम्हाला माहित आहे का, आज भारतामध्ये 5 लोकांपैकी एक जणाला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे 8 करोड लोक। तुम्ही म्हणत असाल याने काय होते, याने काय फरक पडतो, त्यातलाच मी एक देखील आहे। परंतु त्याचा आत्ता फरक पडणार नाही, येणाऱ्या 10 वर्षामध्ये त्याचा फरक पडेल की हाय ब्लड प्रेशरमुळे बायपास सर्जरी होईल, हार्ट अटॅक येतील आणि हार्ट फेल होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं सारखे हॉस्पिटलला जावे लागेल, हॉस्पिटलच्या चक्र मारावे लागतील, आपलं आयुष्य आपल्याला घाबरत घाबरत जगावं लागेल, बिंदास असे जगता येणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप पैसा खर्च होईल। तर हे सगळे न व्हावे याचं सोल्युशन काय आहे, याचं सोल्युशन तुमच्या हातामध्ये आहे। तुम्ही आत्तापासूनच अशा काहीतरी डाएट, एक्सरसाइज, प्राणायाम फॉलो करा की जेणेकरून भविष्यात तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये असे 2 प्राणायाम सांगितले आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांचं एकदम नॉर्मल ब्लड प्रेशर होईल। त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पहिला प्राणायाम बघणार आहोत, चंद्रभेदम प्राणायाम। हा प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। जी आपली उजवी साइड आहे ती आपली सूर्यभेदी असते, म्हणजे उष्ण साइड असते, आणि आपली जी डावी साइड असते ती एकदम कूल चंद्रनाडी असते। त्यामुळे हा प्राणायाम आपण लेफ्ट म्हणजे डाव्या नॉस्ट्रलने करणार आहोत। पूर्ण लेफ्ट हाताची चीन मुद्रा, राईट हाताची विष्णू मुद्रा, पूर्ण हे 2 फिंगर्स खाली या पद्धतीने विष्णू मुद्रा, पूर्ण या पद्धतीने। त्यानंतर राईट नॉस्ट्रेल बंद, उजवी नाकपुडी पूर्ण बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे दीर्घ, त्यानंतर डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे। हा झाला एक राऊंड। असे तुम्ही 5 किंवा 6 राऊंड करू शकता। परत एकदा बघूयात, लेफ्ट हाताची चीन मुद्रा, राईट हाताची विष्णू मुद्रा, पूर्ण उजवी नाकपुडी पूर्ण बंद, डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घेणे, डावी नाकपुडी बंद करणे, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे, त्यानंतर उजवी नाकपुडी पूर्ण बंद, डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे, त्यानंतर डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडणे। या पद्धतीने हा प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। परंतु ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांचं ब्लड प्रेशर एकदम कमी होईल आणि नॉर्मल होईल, जर तुम्ही हा प्राणायाम दररोज केला तर। दुसरा प्राणायाम बघणार आहे भ्रामरी प्राणायाम। तुम्ही म्हणत असाल हे चंद्रभेदी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम करायला किती सिंपल आहेत ना, ह्याने खरोखरच इफेक्ट जाणवेल। तर तुमच्या माहितीसाठी सांगते, आपला जो ब्रीदिंग पॅटर्न आहे, म्हणजे श्वास घेण्याची पद्धत, श्वास सोडण्याची पद्धत, आपले जे प्राणायाम आहेत, हे केल्यामुळे काय होते, आपले भरपूर असे आजार कमी होतात आणि मुळापासून बरे होतात, हे आयुर्वेदामध्ये देखील म्हटले आहे। तरी पण तुम्ही सकाळी लवकर उठून हे प्राणायाम केले पाहिजे, किंवा 5 वाजता हे प्राणायाम केले पाहिजे। हे प्राणायाम करायला एकदम सिंपल आणि साधा आहे। भ्रामरी प्राणायामचं श्वास घेण्याची पद्धत दाखवते। पूर्ण नाकातून श्वास घ्यायचा आणि नाकातूनच सोडणे, आपले लिप्स आहे ते पूर्ण बंद करणे या पद्धतीने आणि साऊंड काढणे। फक्त साऊंड कसं काढायचं एकदा दाखवले। आता पूर्ण ही भ्रामरी प्राण्यांची जी मुद्रा आहे, म्हणजे हात कसे पाहिजे हे सेट करूयात। आपला जो अंगठा आहे ते पूर्ण कान बंद करणे या पद्धतीने, पूर्ण हात सेट करायचे सुरुवातीला या पद्धतीने, स्लोली स्लोली। दिसत असेल तुम्हाला, व्हिडिओ झूम करून बघितला तरी चालेल। या पद्धतीने पूर्ण डोळ्यांवर ठेवायचे नाही, जे आपले पापणे आहेत अलगद हात ठेवणे, डोळ्यांना त्रास न होता, आणि कान बंद करणे या पद्धतीने, नाकाने श्वास घेणे, दीर्घ श्वास घेणे, अजून एक दाखवते, नाकाने श्वास घेणे आणि नाकाने श्वास सोडणे, रिलॅक्स। पूर्ण हा प्राणायाम केल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटते। बघा, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी प्लीज माझ्याबरोबर हा प्राणायाम करा,
म्हणजे तुम्हाला लगेच जाणवेल की आपली बॉडी किती कूल डाऊन होते, किती शांत बसते. योगामध्ये खूप अशी पॉवर आहे की आपले लाईफस्टाईल, आपले जे आजार आहेत ते मुळापासून हे बंद होतील, मुळापासून हे जातील. परंतु दररोज तुम्ही केले पाहिजेत, एक दिवस करून दोन दिवस करून चालणार नाही. दररोज जर तुम्ही योगा प्राणायाम केले तर ह्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल. सगळ्यात महत्त्वाचे हे दोन प्राणायाम तुम्ही सकाळी उठून करू शकता. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर झोपण्याच्या आधी केला तरी चालेल. हा भ्रामरी प्राणायाम झोपण्याच्या आधी केला तरी चालेल. करायला एकदम सिंपल आणि साधा आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांची बॉडी एकदम कूल डाऊन होईल आणि एकदम शांत होईल. तुम्ही एकदा नक्की करून बघा. यानंतर काही टिप्स. टिप्स नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचं, जेवणामध्ये मिठाचा वापर खूप कमी करणे, खूप कमी मीठ वापरणे. दुसरं म्हणजे टेन्शन न घेणे. स्ट्रेस, टेन्शन, कामाचं टेन्शन, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यामध्ये पैसा, पोझिशन हे 2 नंबरला येते. 1 नंबरला म्हणजे आपली हेल्थ आहे, आपलं आरोग्य आहे. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कुठल्या पण उंचीपर्यंत जाऊ शकतो. जर आपलं आरोग्य खराब असेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रेफरन्स म्हणजे आपल्या आरोग्याला दिलं पाहिजे. त्यानंतर आपला पैसा येतो, आपली पोझिशन येते आणि बाकीचं सगळं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आणि आपली हेल्थ. त्यामुळे हेल्थची काळजी घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. ऑफिसमधलं टेन्शन असू द्या, घरचं टेन्शन असू द्या, तेवढ्यापुरतं विचार करणे आणि लेट्स गो सोडून देणे. आणि तिसरी टिप म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, मसालेदार पदार्थ खायचे नाहीत. नॉन व्हेज, मसालेदार, जे बर्गर, पिझ्झा, जे बाहेरचं फूड आहे ते पण सगळं बंद करायचं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शक्यतो सिम्पल लाईफस्टाईल वापर करतात. सिम्पल लाईफस्टाईल म्हणजे जे किचनमध्ये आपली आई, आपली बायको जे बनवत असेल, की ज्या महिलांना प्रॉब्लेम आहे जे त्या किचनमध्ये बनवत असतील तेच खाणे. बाहेरचं कोणतंही फूड ऑर्डर न करता बाहेरचं जेवण करायचं नाही, पूर्णपणे अवॉइड करायचं ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे. तर ह्या टिप्स कशा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा जर योगा बघायचा असेल की कोणता योगा करावं, त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवाय, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी राहा. धन्यवाद.